परदेशात शिकायची कुणाची इच्छा नसते परदेशी डिग्री मोठ्या पगाराची नोकरी आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात तीच कागदपत्र खोटी निघाली तर काय अलीकडेच अशी सातशे प्रकरणं समोर आली आहेत काय आहे नेमकं का प्रकरण आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण काय करायला हवं जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये दोन हजार सतरा साली पंजाबमधला लवप्रीत सिंग कॅनडा शिक्षणासाठी गेला पण ज्या कॉलेजचं ॲडमिशन लेटर त्याच्याकडे होतं त्या कॉलेजने त्याची ॲडमिशन नाकारली मग त्याच्या एजंटने त्याला दुसऱ्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगितलं आणि त्याने शिक्षण पुढे सुरू केलं पाच सहा वर्षानंतर लवप्रीतने जेव्हा कॅनडामध्ये परमानंट रेसिडेन्स अर्थात पी आरसाठी साठी अर्ज केला तेव्हा कॅनेडियन बॉर्डर सिक्युरिटी एजन्सीच्या लक्षात आलं की लवप्रीतने कॅनडामध्ये प्रवेश करताना दाखवलेलं ॲडमिशन लेटर खोटं होतं लवप्रीत म्हणतो की तो पूर्ण प्रक्रिया पार पाडून सुमारे सोळा लाख रुपये भरून कॅनडात आला होता पण कॅनडाच्या प्रशासनाने लवप्रीतला मायदेशी परत जाण्याची नोटीस झाडली आहे हीच गत इतर सातशे विद्यार्थ्यांचीही आहे त्यांनी आंदोलन छेडलं आणि अखेर तेरा जून दोन हजार तेवीस रोजी कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरमाई दाखवून विद्यार्थ्यांना बाजू मांडण्याची संधी देऊ असं म्हटलंय पण या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली कशी या शेकडो विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी पंजाबचे आहेत आणि यापैकी अनेकांना कॅनडात पाठवण्याचं काम केलं होतं जालंधरच्या ब्रुजेश मिश्रा नावाच्या एका कन्सल्टंटने तो एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिसेस नावाची एक कंपनी चालवायचा इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार या मिश्राला यापूर्वीही अशाच आरोपात अटक झाली होती मिश्रा कॅनडाच्या ओंटारिओमधल्या हंबर कॉलेजचं खोटं ॲडमिशन लेटर या विद्यार्थ्यांना द्यायचा आणि मग विद्यार्थी कॅनडाला पोहोचल्यानंतर त्यांना सांगायचा की तुमची ॲडमिशन नाकारण्यात आली आहे पण तुम्ही आता तिथे कुठल्याही दुसऱ्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता विद्यार्थ्यांनी तक्रार करू नये म्हणून तो चार पाच लाख रुपये त्यांना परतही करायचा पण यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण होण्याआधीच कॅनडात स्थायिक होण्यासाठीचा अर्ज केला ते प्रशासनाच्या कात्रीत सापडले आणि हे प्रकरण उघडकीस आलं एजंट बृजेश मिश्रा फरार आहे भारतीय विद्यार्थी आजही शिक्षणासाठी अमेरिका कॅनडा के किंवा ऑस्ट्रेलियाला जाण्याचं स्वप्न पाहतात त्यासाठी अनेक परीक्षाही देतात आणि त्या आधारावर आपल्या पसंतीच्या विद्यापीठांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात एजंटचं काम अनेकदा इथूनच सुरू होतं देशभरात अनेक, देश अनेक मोठ्या संस्था या विद्यार्थी आणि विद्यापीठांमध्ये मध्यस्थाचं काम करतात विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेतील गुणानुसार पसंतीनुसार आणि बजेटनुसार विद्यापीठ निवडण्यासाठी मदत करणं या संस्थांचं काम असतं पण एकदा विद्यार्थ्याची निवड झाली की एजंटचं काम संपतं पुढे विजा आणि इमिग्रेशनची प्रक्रिया विद्यार्थ्यांना स्वतः करावी लागते ज्यासाठी ही कुटुंब लाखो रुपये खर्च करतात जाणकारांनुसार आता इथेच काही वेळेला घोळ होऊ शकतो नागपूर स्थित के सी ओव्हरसीज या कन्सल्टन्सी फर्मचे सिनियर ऑपरेशन्स मॅनेजर अक्षय दळवी सांगतात की अनेकदा विद्यार्थी डोळे झाकून त्यांच्या एजंट्सवर विश्वास ठेवतात जेव्हा फसवणुकीची शक्यता जास्त असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थीसुद्धा अनेकदा स्वतःला अडचणीत आणणारी कामं करतात जसं की कागदपत्रांचा गोलमाल किंवा पैशांचे व्यवहार ज्यामुळे ते अडचणीत सापडू शकतात दळवी असंही सांगतात की अनेकदा विद्यार्थ्यांना काहीही करून फक्त दुसऱ्या देशात जायचं असतं शिक्षण त्यांच्यासाठी फक्त निमित्त असतं आणि म्हणून ते स्वतःसुद्धा अनेकदा त्या देशात गेल्यावर त्यांनी ॲडमिशन ज्या कॉलेजमध्ये घेतली आहे त्या कॉलेजमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्यांच्या सोयीच्या कमी फी असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात पण जशी आत्ता या सातशे विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे तशी आपली होऊ नये म्हणून काय करावं तर अक्षय विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स देतात एक म्हणजे स्वत आधी होमवर्क करा तुम्हाला कुठे जायचं आहे कोणता कोर्स करायचा आहे कुठल्या विश्वासार्ह एजंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा मार्ग सापडू शकतो दुसरी गोष्ट तुमचा एजंट देव नाही आहे तुम्हाला ॲडमिशन कॉलेज किंवा विद्यापीठ देणार एजंट नाही त्यामुळे त्याच्यावर डोळे झाकून विश्वास करू नका जर पूर्ण पैसे आधीच भरायला सांगत असेल तर त्या संस्थेची एजंटची खातर जमा करून घ्या आणि तिसरी गोष्ट विद्यापीठ किंवा कॉलेज तपासा तुमची ॲडमिशन एखाद्या कॉलेजने किंवा विद्यापीठाने निश्चित केल्यानंतर त्या संस्थानाची संपूर्ण माहिती काढा इंटरनेटवर सारं काही मिळतं कॉलेजचं रँकिंग माजी विद्यार्थी इत्यादी माझी विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधायचा प्रयत्न करा तूर्तास कॅनडामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिथल्या सरकारने दिलासा दिलाय तसंच भारतात परराष्ट्र मंत्री आणि पंजाबचे एन आर आय विषयक मंत्रीसुद्धा कामाला लागले आहेत मात्र असं का झालं आणि असं पुन्हा होणार नाही यासाठी काय पावलं टाकण्याची गरज आहे यासाठी आता कॅनडामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली आहे तिथे आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे दरम्यान कॅनडा स्वतः दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाच लाख लोकांना नागरिकत्व देत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घ्यायला ही गोष्ट दुनियेची नक्की ऐका तुम्ही परदेशात शिक्षण घेतलंय का किंवा विचार करत आहात का तर ही सोपी गोष्ट जरूर शेअर करा अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बीबीसी मराठी डॉट कॉमवर